स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात 4 मेला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता। निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेले, पुढील सुनावणी 4 मार्चला होणार आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे। काल सुद्धा सुनावणी न होता प्रकरण लांबणीवर पडलं होतं। निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता ही वाढली आहे। सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या 4 महिन्यांपासून तारीख पे तारीख सुरू आहे आणि आता पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे। 4 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रकरणी आज सुनावणी झाली। स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोर्टात अडकल्यात या 2 कारणांमुळे। एकतर ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला, पण आधी जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेले। सोबतच महाविकास आघाडीच्या काळातही वार्ड रचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशानं या सरकारने बदलली। 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं जैसे थे असा आदेश दिला, त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही। सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारची वार्ड रचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग हा मोकळा होईलही, पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत। त्यामुळे निवडणूक आयोग त्या 2 टप्प्यात घेऊ शकतं, काही पावसाळ्याआधी तर काही पावसाळ्यानंतर। दुसरी शक्यता म्हणजे जर शिंदे सरकारची वार्ड रचना कोर्टाने मान्य केली तर मग नव्याने प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल, त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे। मुंबई पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर पर्यंत जाऊ शकतात।